तर राजकारणामध्ये आल्यापासून मी पक्ष बदलला नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून एक व्हिडिओ ट्विट करण्यात आला. तर अजित पवारांनी पक्ष बदलला नाही तर चोरला असा टोला राऊत यांनी लगावला. पक्ष चोरल्याबद्दल अजितदादांना खंत वाटलं पाहिजे आणि खेद देखील वाटायला हवा असं देखील संजय राऊतांनी म्हटलं आहे. तर अजित पवार यांनी एक व्हिडिओ ट्विट करत आपण राजकारणामध्ये आल्यापासून पक्ष बदलला नाही असं वक्तव्य केलेलं आहे आणि त्या वक्तव्यावरूनच आता संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. पक्ष बदलला नाही तर काकांचा पक्ष चोरला यासंदर्भात अजित पवारांना खेद आणि खंत वाटायला हवी असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे. राजकारणात आल्यापासून मी कोणताही पक्ष बदललेला नाही, पार्टी बदललेली नाही. अगदी पहिल्या दिवसापासून राज्याची जनता हाच माझा पक्ष राहिलेला आहे. मी पूर्वी जनतेचाच होतो, आजही जनतेचाच आहे. मी जे काही करतो त्यामध्ये जनतेच्या हिताचाच विचार करतो. राज्याच्या राज्यातील जनतेच्या विकासाच्या चाकाला अधिक गती कशी देता येईल याचाच विचार माझ्या डोक्यात कायम सुरू असतो. पक्ष बदलला नाही पण पक्ष आपल्या काकांचा मूळ पक्ष त्यांनी चोरला आणि त्याबद्दल त्यांना खंत आणि खेद वाटला पाहिजे. त्यांनी सरळ सरळ केलेले पक्षांतर आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा नसते तर हा पक्ष त्यांच्या ताब्यात आला नसता. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा महाराष्ट्र द्रोह उफाळला नसता तर बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना धनुष्य बाणासह एकनाथ शिंदेला मिळाली नसती. तेव्हा जरा जपून बोला, लोक ऐकतायत आणि लोकांना समजत आहे.